पोलीस भरती झाली पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडमधील कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी रखडलेले पोलीस भरती झाली पाहिजे अशी घोषणा विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस भरती शिक्षक भरती झाली पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांकडून गर्दी हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नांदेडमध्ये आले होते. गेल्या 5 ते 6 वर्षापासून विद्यार्थी कुठेतरी स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून या ठिकाणी विविध शहरामध्ये महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. मग त्यामध्ये शिक्षक भरती असेल, त्यामध्ये पोलीस भरती असेल, आरोग्य भरती असेल, या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अक्षरशः आपलं स्वतःचं आयुष्य वाहू घातलेलं आहे. पण सरकारला या गोष्टीचं कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचं गांभीर्य नसल्यामुळं खऱ्या अर्थानं कुठतरी त्यांना जाणीव व्हावी म्हणून हा मंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या समोरील विद्यार्थ्यांचा हा जल्लोष होता. हा जल्लोष होता केवळ त्यांना जाणीव व्हावी या गोष्टींची, आमच्या विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. फक्त आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याबद्दल पुढील कारवाई करण्यात येईल असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की गृहमंत्र्याला की भरती काढावे, 2019 पासून ह्या विद्यार्थ्यावर होणारा अन्याय हे कुठेतरी थांबाव. आणि हे रूम भाडे, मेसचे भाडे, हे शेतकऱ्याच्या मुलाला आता भरती काढा ही घोषणा मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला दिली आहे. पोलीस भरती झालीच पाहिजे, आरोग्य भरती झालीच पाहिजे. त्यांनी उत्तर काहीच दिलं नाही. फक्त आम्ही दिलेला एक जे आम्ही जे त्यांना रिक्वेस्ट केली ती रिक्वेस्ट घेतली आणि निघून गेले. त्यांनी काढतो नाही करतो कोणता शब्द दिलेला नाही. आमची एवढीच घोषणा आहे की पोलीस भरती काढावे, होणारा आमच्यावरला अन्याय टाळाव आणि विद्यार्थ्याला न्याय द्यावा. 2014 पासून मुलं इथं ना जेवण करता वेळेवर ना झोप घेता भरतीची तयारी करत आहे 2014 पासून. तर 2017 ऍड पडली जिल्हा परिषद भरती, तर 2019 फॉर्म भरण्यात आला. 2019 पासून 2022 आहे, 3 वेळेस डेट पुढे गेलेली आहे आरोग्य भरतीची. तरी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला हेच एकच सांगण्यात येते की लवकरात लवकर जिल्हा परिषदेची डेट लवकरात लवकर जाहीर करून एक्झाम लवकरात लवकर घेण्यात यावी. तरी पोलीस भरती लवकरात लवकर जेवढे काय पदं आहेत तेवढं निश्चित करण्यात यावे. 14,000 भरती आहेत ते भरण्यात यावे. तरी पोरांची तुम्हाला सांगतो असं वाटायलं की आम्ही तर एवढं निवडून दिलो लोकांना असं वाटायलं की आम्ही लायकी नाही त्या मुख्यमंत्र्याला असं निवडून दिलो असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला सांगतो अहो आज 17 सप्टेंबर आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस आहे. तरी मुख्यमंत्री साहेबानं अहो लाज वाटायली आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना असं बोलले आणि पत्र असं लिहून वाटायले अहो मुख्यमंत्री माणूस मराठवाड्याचं एवढं माहीत नाही का तुम्हाला? महाराष्ट्राचं नेतृत्व करायले तुम्ही, महाराष्ट्राचं नेतृत्व करायले एवढं माहिती नाही तुम्हाला? तुम्ही पूर्ण अख्खं मराठी असं वाचून दाखवायले अहो तेवढं जर वाचून दाखवा 34-5 मुख्यमंत्री व्हायला तिथं. आणि आम्ही इथं अधिकारी अभ्यास करून डिग्री डिप्लोमे समजे जमा करून याचं काहीच नाही त्यांना. तरी पण महापोर्टल कोणती नासा कंपनी कोणती 3 बरोबर मॅनेज 117.5 मार्क 120 निगेटिव्ह सिस्टम असताना हे काय चाललं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये? तरी लवकरात लवकर गृहमंत्री आले होते, जरा लक्ष घालून लवकरात लवकर भरती करावी एवढी नम्र विनंती महाराष्ट्र सरकारला. NCC आरक्षण कॅन्सल झालंच पाहिजे. कारण काय म्हणजे आम्ही 4 वर्ष झालं मेहनत करायलो, ते 4 वर्ष 7 मार्क एक मार्कानं आमचा रिझल्ट चालला. 7 मार्क म्हणजे आज काय आहे? 4 वर्षाचं आमचं हे पूर्ण हे होऊन आलं नुकसान कशासाठी? म्हणजे आमचं नुकसान आहे ना त्याच्यामध्ये. 7 मार्क म्हणजे काय आज हे नाही.